हिंगोली तालुक्यात उमरा शिवारात हरणाची शिकार केली जात असल्याची धक्कादायक माहिती सोशल मीडियावर आज सकाळी व्हायरल झालेल्या व्हिडिओमधून समोर आली असून आज सकाळी एका सुजान शेतकऱ्याच्या सतर्कतेमुळे हरणाची शिकार करणाऱ्या शिकाऱ्यांच्या तावडीतून एका हरणाला सुखरूपपणे सोडण्यात आले. दरम्यान वनविभागाने या प्रकाराची चौकशी करून हरणाची शिकार करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरली आहे. सोड त्याला इकडे पार सगळे तुम्ही कुठे ल्या रे इकडे पार तुम्ही इकडे पाय बघा तुम्ही सोडता लवकर ए दरम्यान वनविभागाने या प्रकरणाची चौकशी करून हरणाची शिकार करणाऱ्या आरोपींना कठोर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. बोराळवाडी येथील काही शिकारी उमरा परिसरामध्ये हरणाचा मुक्त संचार करतात. या हरणामुळे शेतीचे अतोनात नुकसान होतं, तर दुसरीकडे या भागात हरिण असल्यामुळे हरणाच्या मागे जाऊन शेतकऱ्याचं नुकसान करीत हरणाची शिकार करत असल्याचं चित्र एका शेतकऱ्याच्या निदर्शनास आलं. बोराळवाडी आणि उमरा या दोन्ही गावाच्या मध्ये जंगल असल्याने या ठिकाणी वन्य प्राणी जास्त प्रमाणात आढळतात. याच परिसरामध्ये 23 सप्टेंबर रोजी महादू जयवंत वाबळे हे शेताकडे गेले असता त्यांनी हरणाची शिकार करताना काही जणांना पकडले आणि हरिण सोडण्यास सांगितलं. सोड त्याला इकडे पार सगळे तुम्ही कुठे ल्या रे इकडे पार तुम्ही इकडे पाय बघा तुम्ही सोड त्याला लवकर ए दरम्यान या प्रकाराची सत्यता पडताळून पाहण्यासाठी वनविभागाचे 3 पथक बोराळवाडी शिवारामध्ये रवाना झाले असून या प्रकरणात सत्यता आढळल्यास दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा उपविभागीय वन अधिकारी कामाजी पवार यांनी दिलाय. आज सकाळी एक व्हिडिओ व्हायरल हिंगोलीमध्ये झाला, त्या व्हिडिओची तपासणी करण्यासाठी रेंज पोलीस ऑफिसर टाक हिंगोली यांची टीम बनून सकाळीच ती बोराळवाडी ज्या गावचा व्हिडिओ होता त्या गावाला गेली. त्यांनी तपास केला आणि त्या व्हिडिओमधील 6 जण दिसत होते. हिंगोलीहून मकरंद बांगरसह निलेश गरवारे, MCN न्यूज, हिंगोली.